अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। येत्या 17 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या विमुक्त जाती जमाती विभागामार्फत जामनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यासंदर्भातील नियोजन बैठक जामनेर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पार पडली। या जिल्हास्तरीय मेळाव्याला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा नेते संजय गरुड यांच्यामार्फत करण्यात आले आहे। आदरणीय पवारसाहेब यांनी ज्या ज्या प्रदेशच्या नेत्यांवरती विविध विभागातल्या सेलची जबाबदारी टाकलेली आहे त्यातलाच एक सेल भटक्या विमुक्त जाती जमातीचा सेल आमचा राष्ट्रवादीचा कार्य होते आणि याचे कार्यतत्पर अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष आदरणीय हिरालालजी राठोड साहेब हे 17/11/2022 वार गुरुवार 12 वाजता मार्केट कमिटीमध्ये येत आहे आणि तालुक्यातील तांडावाडा वस्त्यामधील भटकविमुक्त जातीमध्ये जेवढे घटक आहेत अभगड या सर्व कार्यकर्त्यांचा एक मेळावा या ठिकाणी 12 ते 3 असा आयोजित करण्यात आलेला आहे आणि 17 तारखेला या 17 तारखेला जास्तीत जास्त संख्येने माय मावल्या तरुण ज्येष्ठ श्रेष्ठ हे सर्व हजर राहतील। आमचे नेते आमच्या सर्व विभागाचे अध्यक्ष फ्रंटल तालुक्यातले सर्व अध्यक्ष फ्रंटलचे अध्यक्ष कार्यकर्ते हे अतिशय जोमाने कामाला लागलेले आहेत आणि या मेळाव्यासाठी कमीत कमी तालुक्यातून 15 ते 20 हजार कार्यकर्त्यांची अपेक्षा आमची सगळ्यांची आज ठरलेली आहे। संख्या जमवायची आणि ती निश्चित रूपाने जमा होईल अशा पद्धतीने आज नियोजन आमचं ठरलेलं आहे आणि त्या नियोजनासाठी जी मीटिंग आजची आयोजित केलेली होती अरविंद भाऊ चितोडिया विलास भाऊ प्रशांत भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याला मार्गदर्शन प्रदीप भाऊ मी विपी पाटील सर आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे। निश्चित रूपाने या मेळाव्याचा इम्पॅक्ट येणाऱ्या निवडणुकांमध्ये निश्चित रूपाने जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपंचायती ग्रामपंचायती नगरपालिका नगरपरिषदा याच्यावर झालेला दिसेल। अशा पद्धतीने ही सेलची आमच्या भटकविमुक्त जाती सेलची कार्यशाळा आणि एक सभा चांगल्या पद्धतीची जिल्ह्यातले मान्यवर नेते नाथाभाऊ असतील गुलाबराव अप्पा असतील सतीश अण्णा असतील रवींद्र भाई असतील अरुणभाई गुजराती असतील अनिल भाईदास पाटील असतील रोहिणीताई खडसे असतील आणि जिल्ह्याचे फ्रंटलचे सर्व अध्यक्ष हे सर्व उपस्थित राहणार आहेत आणि त्या पद्धतीने हा मेळावा निश्चित रूपाने जामनेर तालुक्यापासून सुरुवात जिल्ह्यामध्ये असल्यामुळे यशस्वी आमचे कार्यकर्ते नेते सगळे करतील या अपेक्षा मी बाळगतो। धन्यवाद। जय जय महाराष्ट्र। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com ही आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।